अरे गली गली अर गाओ शहर में, और पीटो आज डिंडोरा, एक वेळेची गोष्ट आहे। कार्तिकेय आणि गणेश जी यांचं मन झालं की आज आपण गंगेमध्ये स्नान करायला निघावं, आणि म्हणून दोघेही भाऊ गंगेमध्ये स्नान करण्यासाठी निघाले, आणि पुढे काय झालं या गीताच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतो आहो। अरे गली गली अर गाओ शहर में, और पीटो आज डिंडोरा रे, और डूब गयो पानी में देखो पार्वती को छोरा, डूब गयो पानी में देखो पार्वती को छोरा, ए भैया डूब गयो पानी में देखो पार्वती को छोरा। अरे गली गली अर गाओ शहर में, गली गली अर गाओ शहर में, पीटो आज डिंडोरा। सर्वांच्या गाड्या झाल्या पाहिजे ताली के साथ, सर्वांचे हात वर, क्योंकि ताली का है महत्व बड़ा, जगी जगे ना बजाना। ताली का है महत्व बड़ा, जगी जगे ना बजाना, और जब हो जगराता मेरी माई का तो दोनों हाथों को उठा के बजाना। क्योंकि डूब गयो पानी में देखो पार्वती को छोरा, डूब गयो पानी में देखो पार्वती को के साथ, सर्वांच्या टाळ्या झाल्या पाहिजे, कारण सायन्स विज्ञान असं सांगते की टाळ्या वाजवण्याचे भरपूर फायदे आहेत। पहिला फायदा म्हणजे एनर्जी निर्माण होते, फॉर्म ऑफ एनर्जी, एनर्जी तयार होते। दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम होतो। तिसरी गोष्ट म्हणजे ब्लड सर्क्युलेशन, ज्याला आपण रक्तस्त्राव म्हणतो, रक्तस्त्रावसुद्धा ठीक राहते। मनुष्याने रोज 100 तरी टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण डूब गयो पानी में देखो पार्वती को छोरा, डूब गयो पानी में देखो पार्वती को छोरा, डूब गयो पानी में देखो पार्वती को छोरा। खेलो आप चोले, दोनों लाल लगे अति सुंदर
इथं जोरदार टाळ्या होऊ द्या त्या ताईसाठी. ताई समोर ये बेटा. हां ये बिलकुल. कारण मुलापेक्षा मुलगी भरी प्रकाश देते दोन्ही घरी. जमाने भर में चप्पल 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 काढू घे चप्पल काढू घे. जमाने भर में बड़ी घर की शान बेटी से. सर्वांनी लक्ष देऊ नये का. जमाने भर में बड़ी घर की शान बेटी से. अरे महकता रहता है ये दिल का जहान बेटी से. जरूरी ये नहीं कि बेटे से नाम रोशन हो. हर घर का चला है खानदान बेटी से. व्हाट इज योर नेम ताई. चेतना बारसकर. चेतना ताई यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण काय काय ताई जेव्हापासून गाणं सुरू झालं तेव्हापासून कंटिन्यू हात वर करून टाळ्या वाजवत आहे. भक्तीसाठी कुठला सॉन्ग करावं लागत नाही. मनामध्ये भक्ती पाहिजे. मनातून भक्ती ती हृदयामध्ये येते. एकदा जोरदार टाळ्या होत्या ताईसाठी. कारण उगवली अरे उजडली पहाट भाग्याची. उजडली पहाट भाग्याची. उजडली पहाट भाग्याची. ताईची आई वडील आहेत का. आई वडील आहेत तिथे. कुठं आई आणि वडील. बाबा नाही आहेत. बाबा आले नाही. बाबाला सुट्टी ना दिली का आईनं. हां दिली ना ताई. एक आई आपल्या मुलीसाठी काय म्हणते पहा. उजडली पहाट भाग्याची. उजडली पहाट भाग्याची. उजडली पहाट भाग्याची. उजळली पहाट भाग्याची. मुलगी जर घरी जन्माला आली तर भाग्याचा सूर्योदय होतो असं म्हणतात. किती लोकांना मुलगी आहे. हात वर करा बरं का. तिकडे कार्यकर्त्यांमध्ये आहे का मुलगी आहे प्रत्येकांना. उजळली पहाट भाग्याची सुख वैभव आले दाराशी. कारण अहो अशी माझी अशी माझी माझी अशी माझी माझी हिले कलाडाची. अशी माझी हिले कलाडाची. अशी माझी हिले कलाडाची. अरे डूब गयो पाणी मे देखो पार्वती को छोरा. डूब गयो पाणी मे देखो पार्वती को छोरा. अरे डूब गयो पानी में देखो पार्वती को छोरा. डूब गयो पानी में देखो पार्वती को छोरा. ए भैया डूब गयो पानी में देखो पार्वती को छोरा.
शेवटी आई पार्वती शंकर भगवानकडे गेली आणि सांगते आहे, प्रभु आपला गणेश आहे तो गंगेमध्ये वाहून गेलेला आहे आणि म्हणून प्रभु तुम्हाला काहीतरी करावं लागेल आणि म्हणून पुढे म्हणायचं आहे, अरे ध्यान लगा के देखो स्वामी कहा गया मेरा लाल, शिव ने फेंका गंगा जल में मछुआरे का जाल, ध्यान लगा कर देखो स्वामी कहा गया मेरा लाल, शिव ने फेंका गंगा जल में मछुआ मोरा। अरे डूब गयो पानी में देखो पार्वती को छोरा, डूब गयो पानी में देखो पार्वती को छोरा, भैया डूब गयो पानी में देखो पार्वती को छोरा, अरे गली गली अर गाँव शहर में, गली गली अर गाँव शहर में पीटो आज ढिंडोरा, अरे डूब अरे डूब अरे डूब 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 गया पानी में देखो पार्वती को छोरा।